नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत वटाण्याची भाजी म्हणजेच वटाणा करी रेसिपी। तर चला मग स्टार्ट करूया वटाणा करी रेसिपी। सर्वात आधी मी 2 चमचा तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मी जिरा मोहरीची फोडणी घातलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये मी 7 ते 8 कांद्याचा पेस्ट केलेला आहे। जिरा मोहरी झाल्यानंतर मी त्यामध्ये कांद्याचा पेस्ट टाकणार आहे। पेस्ट टाकल्यानंतर आपण त्याला छान परतून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिट त्याला शिजवायचं आहे आणि थोड्या वेळाने त्याला थोडं ढवळत राहायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूणचा पेस्ट। आधी आपल्याला कांद्याचा पेस्ट हा छान शिजू द्यायचा आहे। त्याच्यामध्ये आलं लसूणचा पेस्ट टाकणार आहे मी। इथे साधारण 1 ते 1.5 चमचा आलं लसूण टाकलेला आहे। आलं लसूण टाकल्यानंतर त्यालासुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आलं लसूण छान शिजून झाल्यानंतर आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत टमाटरचा पेस्ट। मी इथे 2 टमाटरचा पेस्ट केलेला आहे, त्यालासुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे। टमाटरचा पेस्ट टाकल्यानंतर पूर्ण मिश्रण एकत्रित करून तो 5 ते 10 मिनिट शिजू द्यायचा आहे। पूर्ण मिश्रण छान शिजलेलं आहे। आता आपण त्यामध्ये तिखट टाकणार आहोत। तर मी इथे 2 चमचे तिखट घेतलेलं आहे। चुटकीभर हळद, जर स्पायसी आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये जास्त तिखट टाकू शकता। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा काळा मसाला घालणार आहोत। मध्ये मीठ घालणार आहोत। मीठ हे चवीनुसार घालायचं आहे, जास्त खारट पण करायचं नाही। आता 1.5 चमचा मीठ टाकणार आहे। त्यामध्ये मॅगी मसाला टाकणार आहोत। मॅगी मसाला टाकल्याने स्मेल छान खूप सुंदर येतो, म्हणून आपण थोडासा 1/2 चमचा मॅगी मसाला टाकणार आहोत। मॅगी मसाला टाकल्यानंतर आपण पूर्ण मिश्रण एकत्रित मिक्स करून घेणार आहोत आणि त्याला 5 ते 10 मिनिट शिजू देणार आहोत। मसाला हा तळाशी लागू नये म्हणून त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स छान एकत्रित करून घ्यायचं आहे आणि त्याला ताटी झाकून ठेवायचं आहे आणि 5 ते 10 मिनिट त्याला छान शिजू द्यायचं आहे। मॅगी मसाला टाकल्याने भाजीला छान अशी टेस्ट येते। आता आपल्याला मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। शिजवण्यासाठी आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे आणि आपल्याला अशी तर्रीदार ग्रेव्ही बनवायची आहे। त्यासाठी आपल्याला हवं तितकं पाणी घालून घट्ट अशी ग्रेव्ही तयार करायची आहे। आणि आता आपण त्यामध्ये शिजलेला वटाणा टाकणार आहोत। मी इथे वटाणा 1 शिट्टीमध्ये शिजवलेला आहे। आता आपण तो हळूहळू ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत आणि वटाणा टाकल्यानंतर छान पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे। आणि मिक्स करून झाल्यानंतर त्याला 5 ते 10 मिनिट छान त्या ग्रेव्हीमध्ये शिजू द्यायचा आहे। जोपर्यंत तो शिजणार नाही त्यामध्ये तोपर्यंत तो चांगला लागणार नाही, म्हणून त्याला ताटी झाकून 5 ते 10 मिनिट शिजू द्यायचा आहे। आपली वटाणा करी रेसिपी झाली की नाही ते एकदा चेक करूया। तर आपली वटाणा करी रेसिपी शिजलेली आहे। तर आपण आता यामध्ये हे थोडं कोथिंबीर घालणार आहोत आणि प्लेटिंग करणार आहोत। नोंद बघा आणि कशी वाटली ते सांगा। तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। आणि नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला।